असं म्हणतात की जेव्हा एक मुलगी आई बनते तेव्हा तिचा पुनर्जन्म होतो, पण जेव्हा एक मुलगा बाबा बनतो तेव्हा त्याचा देखील पुनर्जन्म होतो, हे गेल्या 6 महिन्यांपूर्वीच मला कळलं. कारण आमच्या पदरी हे पात्र पडलं आणि आम्ही पवित्र झालो. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे मंडळी. आय होप सगळे मस्त मजेत असाल. आय नो खूप दिवस झालेत, रादर खूप महिने झालेत माझा शेवटचा व्हिडिओ येऊन, पण कारणच तसं होतं, कारण मला माझ्या छोट्या प्रवासाला खूप जास्त वेळ द्यायचा होता. पण असो, आज हा व्हिडिओ अपलोड करायचं कारण एव्हाना तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेलच. सो येस, फायनली मी निघालो आहे. फक्त मी नाही तर मी माझ्या छोट्या प्रवासाबरोबर निघालो आहे एका रोड ट्रिपला. ही रोड ट्रिप 100 नाही, 200 नाही, 500 नाही, तर तब्बल 1700 किलोमीटरची असणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नक्की मी कुठे निघालो रोड ट्रिपला की एवढा 1700 किलोमीटर प्रवास करणार आहे, पण ते कुठे निघालोय ह्यात मजा नाही. मजा ह्यात आहे की मी का निघालोय. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना म्हणजे अगदी लहानपणीचे किस्से आठवतात? मला विचाराल तर मला बिलकुल आठवत नाहीयेत. पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मी माझ्या आजी आजोबांकडनं, आई बाबांकडनं ते किस्से गोष्टीच्या स्वरूपात नेहमी ऐकत आलोय आणि ऑफकोर्स त्याची मजाही घेत आलोय. त्यामुळे जेव्हा मी ही रोड ट्रिप प्लॅन करत होतो त्या डोक्यात विचार आला, ही तर सुमेधची पहिली रोड ट्रिप आहे. सो जर मी हे सगळे आमचे अनुभव एका व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केले आणि त्याच्यावर सुमेधचे काय रिॲक्शन्स असतील, तिकडच्या कोणत्या कोणत्या जागा त्याला दाखवल्या होत्या, आमच्या त्या जागेशी काय आठवणी जोडल्या गेल्या, त्या जर सगळ्या आम्ही त्याला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कॅप्चर करू शकलो तर किती भारी होईल. नाही, आय मीन विचार करा, जेव्हा सुमेध आजपासून 10 वर्षांनी ते व्हिडिओ बघेल तेव्हा त्याला कसलं भारी वाटेल. म्हणजे ऑफकोर्स त्याला ते आठवणार नाही, पण ते बघून त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य तर नक्कीच उमटेल, बरोबर. सो म्हणूनच त्या सुमेधच्या 10 वर्षानंतरच्या नितळ हास्यासाठी मी सुरू करतोय ही आठवणीतली रोड ट्रिप. आता या रोड ट्रिपची तुम्हाला एक रूपरेषा सांगतो, कारण आपल्यावर आपला छोटा प्रवासी आहे तर त्यालाही खूप जास्त दमवता येणार नाही. तर ही रोड ट्रिप साधारण म्हणजे आम्ही प्लॅन असा केला आहे की इकडून आम्ही पुण्याला जाऊ, पुण्यात एक दिवस राहू, त्याच्यानंतर मग तिथून आम्ही परत बेळगावला जाऊ, बेळगावमध्ये 2 दिवस राहू, तिथून गोव्यात जाऊ, गोव्यात 2 दिवस राहू आणि मग फायनली कोकणात येऊ, कोकणात 2 दिवस राहू आणि मग परत पुण्यात येऊन 1 दिवस राहून परत मुंबईला गाठू. तर ही जी एकंदरीत तुम्हाला रूपरेषा मी जी सांगितली आहे त्या व्यतिरिक्त आमचं काहीही प्लॅन नाही, कारण जेव्हा छोटं बाळ असतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करू पण शकत नाही. तर मुद्दा हा आहे की आता निघायचं आहे, सकाळचे किती वाजले आहेत, साधारण 1:15 वाजलेत आणि निघणं आता खूप आवश्यक आहे, नाही तर परत मुंबईतला एकदा ट्रॅफिक वाढला तर मग आपण एनीवेज. सो भेटतो तुम्हाला आणि आपल्या छोट्या प्रवासालाही भेटतो, खूप जास्त एक्साइटेड आहे तो आजच्या प्रवासासाठी. चल, कुठे चालली तू? कुठे जायचं आता आपल्याला? कुठे जायचं आपल्याला आता? बाहेर जायचं, भूर जायचं आपण, मजा मजा करायची. तुला आता काय काय दाखवतो बा आम्ही बाहेर जाऊन.
नातवाला की मी प्रथमच प्रवासाला निघालेले आहे, तर त्याचा आणि सर्वांचा प्रवास सुखकर होऊ देत, आणि जे काही त्याच्या देवळात जायचं आहे आम्हाला त्याला घेऊन ते सगळं व्यवस्थित होऊ देत हीच प्रार्थना. श्री ओम घम गणपते नमः. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. आणि अशा प्रकारे सुरू करतो आम्ही आमची 1700 किलोमीटरची रोड ट्रिप. मला असं वाटतं की कोणतीही रोड ट्रिप ही घोळ घातल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही, आणि ही देखील त्याला अपवाद नाहीये. बरं का बघा तुम्हीच. तर सकाळी सकाळी आज एक कांड झालाय. कांड असं झालाय की मी सेल्फी स्टिक कॅरी करत होतो माझ्यावर, पण माझ्यावर ट्रायपॉड पण आहे माझं. सो सामान ठेवताना मी गाडीच्या वर ठेवला आणि सगळं सामान ठेवलं आणि तो गाडीच्या वरच राहून गेला. आणि गाडी निघताना मला काहीतरी आवाज आला खरं, पण तो त्याचा असेल माझ्या डोक्यातच नव्हतं. मला वाटलं की काय एवढं सामान ठेवलं काहीतरी ते पडलं असेल. तर नंतर पुढे गेले अचानक मला लक्षात आलं की ट्रायपॉड होता तो, पण झाला कांड झाला संपला विषय. विचार केला होता की ट्रायपॉड लावून यावी शूट करीन, कसलं काय आता. आज जेव्हा खूप दिवसानंतर मी रोड ट्रिपला जायला निघालो तेव्हा माझ्या कॉलेजच्या मित्राचं हे वाक्य मला खूप आठवलं. तो नेहमी म्हणायचा, पत्या गाडीत पेट्रोल आणि पोटात नाश्ता कसा, फुल हवा. का कोणास ठाऊक की ही गोष्ट मला आज बोरघाट चढतानाच का आठवली. पण जेव्हा आठवली त्याच्या पुढल्या क्षणी मी होतो भुवांच्या मिसळ सेंटरवर. हो, ही तीच जागा आहे जिथे मी माझ्या कॉलेजच्या दिवसात माझ्या मित्रांबरोबर नेहमीच यायचो, मजा करायचो, मस्ती करायचो, मिसळ खायचो. त्यावेळचे आमचे फोटोज कदाचित नसतील माझ्याकडे, पण आठवणी खूप साऱ्या आहेत. आणि त्याच आठवणींसोबत मिसळपावची मजा घेऊन आणि आईबाबांना नेहाला आणि मुख्य म्हणजे सुमेधला आमच्या कॉलेजच्या गोष्टी सांगता सांगता आम्ही पुण्याला कधी येऊन पोहोचलो हेच कळलं नाही. सुप्रभात मंडळी. सो आज आहे आपला दिवस नंबर 2 आणि आता आपला आजचा मुक्काम असणार आहे, सॉरी आजचा प्रवास असणार आहे पुणे ते बेळगाव. आणि पुणे ते बेळगाव आणि आज मुक्काम अर्थातच बेळगावमध्ये करणार. आज खऱ्या अर्थाने आपली रोड ट्रिप चालू होते आणि काल जी काय होती ती एक छोटीशी आपली एक झलक होती असं समजा, म्हणजे रोड ट्रिपचा पूर्वार्ध असं समजा. सो सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या. च्या आपल्या प्रवासाला आपण सुरू करत आहोत बोलून गणपती बाप्पा मोर्या. ऍक्च्युली झालंय असं की आम्हाला निघायचं होतं 7:30 वाजता, पण आता वाजलेत 8:30. तो म्हटलं की आता उशीर झालाच आहे अनायसे, तर कुठे अजून वाटेत थांबूया नको, जवळच इकडे आपण एक नाश्ता करून घेऊया. तर आमच्या इकडे पुण्यामधल्या नाश्त्याच्या एका टपरीवर आलेलो आहोत आणि पुण्यात आलोय तर पोहे सांबार तर खावं लागणारच. तो आता तेच खायला चाललोय. आपल्याला जितकं अंतर कापता येईल तितकं कापायचं आहे, कारण आत्ता आपलं बेळगावमध्ये जिथे आपण राहणार आहोत तिथलं अंतर साधारण 400 किलोमीटर आहे. आणि आत्ता तरी GPS प्रमाणे साधारण 5 वाजतील, पण मध्ये जेवायला पण थांबणार असो 6 वाजेपर्यंत पोहोचू असा अंदाज आहे. रोड अपेक्षा करतो की चांगला असेल हायवे आहे म्हणून. बऱ्याच वर्षात गेलो नाही आहे, रादर एक दीड वर्ष झालं असेल मी त्या रोडवरनं प्रवास केला नाही. तिकडे बघा याचं काय चालू आहे. त्याला त्याच्या बेबी सीटमध्ये सोडून, सॉरी बेबी सीट सोडून बाकी सगळीकडे त्याला फिरायचं आहे. तर सकाळचं पुण्यातलं वातावरण एकदम सुंदर आहे.
बाहेर हलकी हलकी अशी थंडी आहे आणि ऍक्च्युली ती थंडी आमच्यासाठी थंडीच आहे मुंबईकरांसाठी, कारण मुंबईत एवढी थंडी पडते कुठे. अपेक्षा करतोय की आता ट्रॅफिक कमी लागेल, कारण तसं आम्हाला आज उशीर झालाय निघायला. 7:30 वाजता निघणार होतो पण 1 तास उशीर होऊन आम्ही बरोबर 8:30 वाजता निघालोय. पण एक गोष्ट चांगली आम्ही केली की आम्ही घराच्या जवळच नाश्ता उरकून घेतला सकाळी सकाळी, आणि आता आपल्याला कुठे थांबायची गरज नाही. फक्त मध्ये सुमेधसाठी काय ते जर थोडंसं खायला वगैरे बनवायचं असेल तेव्हाच फक्त थांबणं अपरिहार्य आहे. अपरिहार्य नाही, बरोबर ना? अरे म्हणणं होय महाराजा, देवाचं म्हणत होती रे मी. आतापर्यंत मला नेहमी वाटायचं की जर गाडी मी चालवतोय तर गाडीचा कंट्रोल हा पूर्णपणे माझ्याकडे असतो. पण मी हे विसरलो होतो की जेव्हा एखादं लहान बाळ तुमच्यासोबत ट्रॅव्हल करत असेल तेव्हा गाडी कुठे थांबणार आणि केव्हा थांबणार हे ते ठरवतं. आणि नेमकी याच गोष्टीची लख्ख जाणीव मला सुमेधने करून दिली जेव्हा त्याने गाडी थांबवली. पाप और पुण्य की उड़ती यहाँ चिड़िया है, जैसा कर्म तेरा वैसी दिखती ये दुनिया है. निम्न कच्ची करी सी गुड़ पारे सी दुनिया आम्ही सातारा आता जस्ट क्रॉस केलाय आणि कराडच्या जवळ आलेलो आहोत. सांगायचा उद्देश हा की बऱ्याच जागी रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे खूप सारे डायव्हर्जन्स आहेत. सो ट्रॅफिक नाही आहे म्हणजे काहीच नाही आहे, बट सांगणं माझं कर्तव्य आहे. आय थिंक तुम्हाला सांगतो, त्यामुळे जर प्रवास करणार असाल तर असे खड्डे पण आहेत आणि बरेच आहेत, किती चुकवलं तरी एकाच खड्ड्यात गाडी जातेच जाते. पण एनिवेज रस्त्याचं काम चालू आहे म्हटलंय आणि आता बघा परत दुसरा ड्रायव्हर घेणार. कुठेतरी मस्त हे मिळायला पाहिजे, काय उसाचा रस. चला सुटलो, एक उसाचा रस पाहिजे. एक म्हणजे तीन म्हणजे फक्त मला नको, सगळ्यांना हवा, पण कुठेतरी उसाचा रस पाहिजे. कोल्हापूरच्या जवळ जसं असं येऊ आपण तेव्हा असे उसाच्या उसाच्या रसाचे गुराळे. काय वाटत रसवंती ग्रह रसवंती ग्रह उसाच्या रसाचे उसाच्या रसाच गुराळ नाही म्हटले नाही गुराळ पण म्हणतात ते रसवंती गुराळ ते गुळ काढतात त्याला हा रसग्रह. उसाचा रस प्यायचे चांगलं ठिकाण दिसलं तर थांबवतो. गुराळ पण म्हणतात गुराळ कसं म्हणणार
गुराळ गुळ बनवत होत आई, पण कशाच गुराळ? उसाच्या रसाचा गुराळ. आता आपल्याला काय बोलता येते, पण फ्लो मध्ये भूक लागते. फक्त उसाचा रस बोलू शकतो, उसाच्या रसाचे गुराळ असं पण बोलू शकतो, पण अख्ख्या वाक्यात जेव्हा ते येतं तेव्हा ते मग हा समजलं, आता सगळ्यांना समजलं आपल्याला उसाचा रस प्यायचा. मग काय, काही वेळाच्या परिश्रमानंतर आम्हाला सापडतं खरं उसाच्या रसाचं गुराळ. बरोबर बोललो ना? सुख आहे सुख, पण एवढ्याशा सुखाने थोडी ना कोणाचं पोट भरणार होत, कारण आता पोटातले कावळे खूप जास्त कावकाव करायला लागले होते. रोड ट्रिप्स किती का मस्त असे ना, पण जोपर्यंत एक नंबर जेवण पोटात पडत नाही तोपर्यंत ती भारी कधीच बनू शकत नाही. म्हणूनच तर योगायोगाने योगायोग जुळून आला आणि आम्ही पोहोचलो या ठिकाणी. आम्ही कुठेतरी आलोय, कुठे माहिती नाही यार, भारी जागा ही. ग्रामीण खाद्य संस्कृतीचं गाव, हॉटेल 712, फूड मॉल. सो इकडे वेगवेगळे आपले शौक पूर्ण करतायत. एक सेकंड, मस्त सेटअप आहे ना. गाव आहे इथे, विहीर आहे. आईचं काय चाललंय बघ. ए शाळेत जाणार तू? दुपारचं जेवण झालेलं आहे हो की नाही? तर आता आपण चाललो आहोत. मला कुठेच जायचं नाही. आईने पण पान खाल्लेलं आहे, आजीने पण पान खाल्लेलं आहे, बाबा आणि आबाने पान नाही खाल्लेलं आहे. कळलं? तो तुला उद्यापासून जर खैके पान बनारस वाला गाणं गायची इच्छा झाली तर ते तुझ्या आईमुळे असेल. रोड ट्रिप मधली सर्वात बोर वेळ कोणती आहे? ते जेवण झाल्यापासून ते चहा प्यायला बरं आहे, कारण सगळेजण आपापल्या ब्रह्मानंदी टाळी लावून झोपलेले असतात. तर तुम्ही पण माझ्यासारखे जर असेच बोर होत असाल तर ही गोष्ट आहे तुमच्यासाठी. माझ्या लहानपणी जेव्हा आम्ही गाडी करून गावाला जायचो ना, तेव्हा माझं पूर्ण लक्ष ते ड्रायव्हिंग करणाऱ्या त्या ड्रायव्हरवर असायचं. आय मीन, तो गाडी कसा चालवतोय, स्टेअरिंग कसं फिरवतोय, गिअर्स कसे चेंज करतोय, हे पूर्ण वेळ मी ऑब्झर्व करत बसायचो. आणि जेव्हा कधी गाडी थांबायची तेव्हा माझ्या पूर्ण इमॅजिनेशन स्किल्स वापरून गाडी चालवण्याची ऍक्टिंग करायची. गाडी चालवण्याची इतकी आवड निर्माण झाली होती की जेव्हा माझी 18 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आमच्याकडे घरी गाडी नसताना देखील हट्टाने गाडी शिकलो आणि लायसन्स मिळवलं या विचारात की जेव्हा घरी गाडी येईल तेव्हा मी एकदम रेडी असेल. जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा बाबा घरी I-10 घेऊन आले. वाटलं आता तरी मनोसक्त गाडी चालवायला मिळणार. पण कसलं काय, स्वतःच्या करिअरच्या मागे असा काही लागलो की ड्रायव्हिंगचं स्वप्न जणू स्वप्नच राहून गेलं. पण ते म्हणतात ना, वेळेच्या आधी काहीही मिळत नसतं. मग काय, 2020-21 मध्ये आयुष्य एवढं 360 डिग्री चेंज झालं की तो जो ड्रायव्हिंगचा किडा होता ना तो परत बाहेर येऊ लागला. आणि मग पुढलं पुढलं तर तुम्हाला माहितीच आहे. पण मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, कारण त्या जुन्या स्वप्नाने एक नवीन रूप घेतलंय. स्वप्न संपूर्ण भारत गाडीने फिरण्याचं. मला भारतातल्या वेगवेगळ्या जागा बघायच्या आहेत, म्हणजे अगदी एक्सप्लोर्ड अनएक्सप्लोर्ड सगळ्या बघायच्या आहेत आणि त्या तुम्हालाही दाखवायच्या आहेत. पण त्या अगोदर त्या जागांकडे जे रस्ते जात आहेत ना ते एक्सप्लोर करायचे, मनसोक्त गाडी चालवायची. ही जी ट्रिप आहे ना ही पण त्यातलाच एक भाग आहे असं समजा. सोपं नसणार आहे, खूप वेळ, खूप पैसा आणि खूप वर्ष खर्च होणार आहे त्या ट्रिप्समध्ये.
पण समाधानही तितकंच असणार आहे. समाधान काहीतरी नवीन पाहिल्याचं, काहीतरी नवीन एक्सप्लोअर केल्याचं आणि काहीतरी नवीन तुम्हाला दाखवल्याचं. पण अपेक्षा करतो तुम्ही माझ्याबरोबर असाल प्रत्येक ट्रिप. तर मंडळी, आजचा व्लॉग हा इथे संपला असं मी घोषित करतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करा, एक लाईक, एक कमेंट आणि सबस्क्राईब. चला आमचं बघा काय चाललं आहे. बाय बाय, टाटा टाटा बटाटा टाटा बटाटा. मंडळ आभारी आहे. आय 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 आय.